मुंबईतल्या बंद पडलेल्या महापालिकेच्या 35 शाळांच्या इमारतींमध्ये खासगी आणि लोकसहभागाच्या तत्वावर शाळा सुरू करण्यात येणार आहेत. या शाळांचा अभ्यासक्रम CBSE, IB, IGCSE आणि ICSEच्या धर्तीवर ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तसंच 24 विभागांमध्ये 24 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा सुरू करण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. तसंच पालिकेच्या शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवण्यासाठी 2.5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मध्यान्न भोजनासोबत आता मुलांना सुका मेवाही दिला जाणार आहे. पहिल्यांदाच हस्ताक्षर सुधारणांसाठी अक्षर शिल्प प्रकल्पही राबवला जाणार आहे. शाळांमध्ये CCTV बसवण्यासाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंना खुश करण्यासाठी BMC शाळांमधल्या विद्यार्थ्यांना फुटबॉल प्रशिक्षणासाठी फुटबॉल क्लब ऑफ इंडिया आणि मुंबई जिल्हा असोसिएशनच्या फुटबॉल नेक्स्ट फाउंडेशनच्या सहकार्यानं जर्मनीला पाठवलं जाणार आहे. शिक्षण विभागाच्या बजेटविषयी बोलण्यासाठी शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर आपल्यासोबत आहेत. आजचं बजेट पाहिलं गेलं तर मुंबई महापालिका शाळांच्या खाजगीकरणाकडे वाटचाल असंच दिसून येतं. कारण 35 शाळा ज्या आहेत त्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर चालवण्यात देण्यासाठी सुरू झालेला हा पहिला टप्पा आहे का? नाही, आपण ह्या 35 शाळा MPS चालू करणार आहोत. कारण मुंबईचा एकंदरीत कल आपण बघितला तर थोडा इंग्लिश मिडियमकडे कल लोकांचा वाढलेला आहे. म्हणून आपण इंग्लिश मिडियमच्या शाळा आपण ह्या चालू करतो आहे. ह्या आपण कोणालाही चालवायला पूर्णतः चालवायला देणार नाही आहे. MPS मार्फत फक्त शिक्षक आपण घेणार आहोत आणि आपण इंग्लिश मिडियमच्या शाळा चालू करतो आहे. आपण चालू करतो आहे मुंबई महानगरपालिका ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वस्तीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आपल्या मराठी शाळा चालत नाही त्या अशा ठिकाणी इंग्लिश मिडियम, सेमी इंग्लिश असं चालू करून आपण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय. नाही, परंतु इंग्लिश माध्यम सुरू करण्याला कुणाचा आक्षेप नाही आहे. परंतु या ज्या 35 शाळा बंद पडलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की ह्यामध्ये CBSE केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोर्ड असणार आहे. कुठंही मराठी भाषेच्या कुठल्या किंवा इंग्लिश मिडियमच्या शाळा अशा प्रकारे कुठंही नोंद नाही आहे. आणि त्यामुळं ह्यामध्ये स्पष्टपणे खाजगी लोकसहभाग असं लिहिलेलं आहे आणि ह्या 35 शाळा ज्या आहेत तो खाजगीकरणाचा पहिला टप्पा आहे असं दिसून येतं. खाजगीकरण नाही करणार होतो आम्ही. परत थोडंसं तुमच्या लक्षात आलेलं नाही आहे की आम्ही CSRच्या शाळासुद्धा चालू केलेल्या आहेत. त्या CSRच्या मार्फतसुद्धा आम्ही फक्त त्या CSRमार्फत शिक्षक त्यांचे घेतलेले आहेत. शाळा आम्हीच चालवतो आहे. त्याच्यावर वर्चस्व हे मुंबई महानगरपालिकेचंच राहणार. फक्त CSRचा फंड त्यांचा वापरतो आणि शिक्षक त्यांचे आम्ही घेतो आहे. आम्ही पूर्वीसुद्धा अशा शाळा चालू केलेल्या आहेत CSRच्या मार्फत. आणि ह्याचंसुद्धा खाजगीकरण हे तुम्ही म्हणताय, आम्ही खाजगीकरण नाही करत आहोत. आम्ही त्या CSRमार्फत चालवण्याचा प्रयत्न करत आहोत. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.